जेवताना त्याला गोष्ट लागायची, म्हणजे गोष्ट कायमच लागायची. त्या गोष्टींचं नाव त्यांनी आई आई गोष्टी असं ठेवलं. उदाहरणार्थ एक होता विराजस, तो जेवायला खूप त्रास द्यायचा. म्हणून त्याच्या आईने एक दिवस एक शक्कल शोधून काढली. ती रोज त्याला घेऊन टेरेसवर जायची आणि सगळं काम समोर ज्याला कसं करायला लावायचं त्याची ही ट्रिक आहे. जगभरात कुठेही जा, कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी आणि माझा थोडासा गैरसमज झाला आहे, कारण मला फोन आला होता आणि मला सांगण्यात आलं होतं की आईच्या हातचं खायला तुला यायचं आहे आणि ते कोणाला आवडत नाही. इथं आल्यावर मात्र कळलं की ते शूटही करणार आहेत आणि नुसतं खायचं नाही तर तिला मदतही करायची आहे, असं काहीतरी गडबड गोंधळ झालेला दिसतोय मला. त्यामुळे मी फक्त खायला आलो आहे. बोल, शिवे आणि ओरडा सोडून काही चालेल. म्हणजे साधारण तू अशी माझी इमेज करतोयस की शिव्या. अरे शिव्या म्हणजे असं ते पुण्याचे, ते लोकांना लगेच समजेल की अरे पण हे जगभर बघणार आहेत लोक सगळं मान्य. पण ठीक आहे, आता काय आज काय बनणार आहे मला थोडासा अंदाज आहे, कारण त्याच्यामागे एक मजा आहे. मी लहानपणी अजिबात काही खायचो नाही, मला अजिबात खायला आवडायचं नाही. हळूहळू डायट आणि अशा गोष्टी करायला लागलो, सडनली मला पालेभाज्या आवडायला लागल्यात, आय डोंट नो हाव. आणि पालेभाज्या आणि चिकन हे माझं अत्यंत लाडकं कॉम्बिनेशन झालं आहे. विराजसच्या इटिंग हॅबिट्स जर विचारल्या तर आता आम्ही कोणतीही भाजीपर्यंत सेटलमेंट आमची झालेली आहे की जी घरात भाजी बनलेली असेल ती भाजी विथ चिकन कटलेट हे त्याचं स्टेपल डाएट आहे, म्हणजे हे तो रोज खातो. सो डाएट पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा मला वाटतं हे आयडियल जेवण म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच्यात एक ॲडिशन जी आमच्या घरातली ट्रेडिशनल डिश आहे ती आमच्या घरात सगळ्यांना लागते. आम्ही म्हणजे कुलकर्णी फॅमिली ही मराठवाड्यातली आहे आणि तिकडे दाण्याला खूप महत्त्व आहे, शेंगदाणे. आणि आमच्या घरी बनणारे दाण्याचे लाडू हे खूप फेमस आहेत. दाण्याचे लाडू पण बनवणार, कारण आज तरी सगळ्यांच्या समोर तू सगळं खावंस अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून जे तीन पदार्थ तू नक्की खाशील असे तीन पदार्थ मी आज बनवणार आहे आणि तुला पण शिकवणार आहे. कारण माझं असं ठाम म्हणणं आहे की मुलांना स्वयंपाक आला पाहिजे, आपल्याला जे आवडतं तेवढं तरी आपल्याला करता आलं पाहिजे. करेक्ट. त्यामुळे आज आपण चिकन कटलेट्स, पालेभाजी, पालक भाजी विथ अ स्मॉल ट्विस्ट आणि घरी बनवलेले शेंगदाण्याचे लाडू. सो सगळ्या पहिल्यांदा आपण करूया विराजसला अतिशय आवडणारं चिकन कटलेट. सो चिकन ब्रेस्ट विराज तू याच्यातनं काढ फ्रीजमधनं. चॉप्ड कांदा आहे, मीर आहे, ही घरी बनवलेली मिरपूड आहे, आलं लसूण, उकडलेला बटाटा, थोडी हिरवी मिरची आणि एक मोठी मिरची, कॅप्सिकम. फ्राय पॅन तापायला ठेवला आहे, त्याच्यात आई मला असं शिकवायला लागली की मला आठवत आई म्हणली तसं मला खायला अजिबात आवडायचं नाही, शक्यतो म्हणजे जेवण चल तरी सहन करायचो मी, जेवण सोडून बाकी मला काही नको असायचं. रवा जो असतो शिरा बनवण्यासाठी त्याचा डोंगर करायची आणि म्हणायची तुला डोंगर फोडायचा का, डोंगर फोडायचा आहे. आणि का तर त्या ह्यांनी उलतण्यांनी तो डोंगर फक्त रव्याचा फोडता यावा म्हणून मी शिरा रोज खायचा प्रयत्न करायचो, का तर फक्त तेवढं करता यावं. बऱ्यापैकी बावळत होतो मी लहानपणी असं, बऱ्यापैकी डिफिकल्ट मुलगा लक्षात येत आहे माझ्या. म्हणजे विराज जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या घरी ही कंप्लेंट मी ऐकली नाही, पण आता मात्र मी अनेक आयांची ही कंप्लेंट ऐकते की आमची मुलं नीट खात नाहीत, आमच्या मुलांना काही खायचंच नसतं, त्याच्यामागे धावायला लागतं, करायला लागतं. पण मला हा फर्स्ट हँड अनुभव आहे, त्याच्यामुळे त्यासाठी काय काय करायचं याच्यावर मी एक प्रशिक्षण वर्ग घेऊ शकते. विराज तोपर्यंत चिकन ब्रेस्ट थॉ करायची. माझं एक आणि हे होतं की मला सिनेमात बघितलेल्या गोष्टी खाव्याशा वाटायच्या. तसं एक थ्री अमिगोज माझी फिल्म होती, त्याच्यामध्ये स्टीव मार्टिन होता आणि तो असा पोळीसारखा म्हणजे त्यांच्या पिठा ब्रेडचा रोल करून काहीतरी खायचा, तर ते इकडे लगेच दाण्याची चटणी आणि साखर आणि तूप असा पोळीचा रोल मी अजूनही कधी कधी एकदम असं लहानपणीची आठवण झाली तर मला खायला प्रचंड आवडतो. मराठवाड्याचे असल्यामुळे दाणे, दाण्याची चटणी, दाण्याची म्हणजे प्रत्येक गोष्टीत दाणे. मी जेव्हा लग्न होऊन देवांकडनं
कुलकर्ण्यांकडे आले तेव्हा मला याचं भयंकर टेन्शन येतो की प्रत्येक गोष्टीत दाणे, मग ते फोडणीची पोळी असो, पोहे तर काही प्रश्नच येत नाही, कशातही उपम्यात दाणे, प्रत्येक गोष्टीत दाणे. पण विराजसला पण ते परंपरागत दाणे प्रेम त्याचं कायम आहे, त्यामुळे दाण्याची चटणी आणि दाण्याचे लाडू हे आमच्या घरी मस्ट आहे. मला ना स्वतःला खूप वेळ स्वयंपाक करत बसायला आवडत नाही, त्यामुळे मी एकाच वेळेला अनेक गोष्टी करत असते. तर आता मी हे थॉ झालेलं चिकन याच्यात टाकते आहे आणि हे शिजेपर्यंत आपण पालकची भाजी करूया. आता आपण विराजसला अतिशय आवडणाऱ्या पालकाच्या भाजीमध्ये कांदा परतून झाल्यावर छान चिरलेला हिरवागार ताजा पालक टाकूया. आमच्या इथे ना एक मजा अशी होती की बरोबर जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा आईचं फुल फ्लेजेड टीव्हीवरचं काम चालू असायचं, त्यामुळे ती मुंबईत असायची, मी पुण्यात असायचो, भेटी व्हायच्या. पण आय थिंक एक गोष्ट ती नेहमी म्हणायची शी रिली मिस, म्हणजे मला डबा रोज करून देणे, म्हणजे ते तिला कधी कधी असं वाटायचं की ते शी मिस्ड आउट होऊन. आणि असं पहिल्यांदा झालं की पुण्यामध्ये आमची जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे एका घरामध्ये 11 माणसं असण्याची मला सवय होती. आणि तिथून कट्टू आई आणि मी जे महिन्यातनं 2-3 दिवस भेटायची सवय होती, ते आता महिन्यातले 30 दिवस एकत्र असणार होतं आणि अख्ख्या घरामध्ये 2 माणसं असणार आहेत. हे आम्हाला दोघांनाही तेव्हा टेन्शन होतं की आपल्याला जमेल ना, म्हणजे आपण असे इतका वेळ सुट्टी वगैरे सोडता असं कधी डे टू डे बेसिसवर एकत्र राहिलो नाही होत. आणि तुला जास्ती टेन्शन होतं, तुलाही टेन्शन होतं आई. विराजस मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर मी टेलिव्हिजन बंद केला, कारण आय वॉन्टेड टू हॅव बेस्ट टाईम ऑफ माय लाईफ विथ हिम, कारण जो मी मिस आउट केलेला होता. आणि विराजसच्या आणि माझ्या आवडीनिवडी खूप सेम आहेत आणि होते, आणि त्याच्यामुळे आय थिंक आय ग्रू अ लॉट ॲज अ ह्युमन बीइंग. आपली पालकाची भाजी आता छान शिजलेली आहे, आपण त्याच्यात थोडं मीठ टाकूया. आपल्याला माहिती आहे की पालकाच्या भाजीला पाणी सुटतं, जे पाणी खरं तर आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं, म्हणून तर पहिल्यांदा फोडणी टाकल्या झाकून ठेवतो, कारण ती स्टीम त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. पण तरी विराजसचे जेवणाच्या बाबतीत काही काही शब्द असायचे. हां, तो म्हणायचा मला पिच भाजी आवडत नाही, मला करकर काही आवडत नाही, सो काय द्यायचं त्याला खायला असं एक मला खूप, आणि गिळगिळ आवडत नाही. साधारण हा एपिसोड बघेपर्यंत लोकांना म्हणजे मी एक कुपोषित माणूस होतो आणि फक्त दाणे खात जगायचो असं वाटणार. नाही नाही, म्हणजे किती हिकमती करून आम्ही तुला लहानाचा मोठा केला आहे. लहानपणीवर काय हे 4-5 वर्षाचं असताना तो चाललाय बाय द वे. पण सो प्रत्येक आई ट्राय करते की आपल्या मुलाचं खाणं त्याला इंटरेस्टिंग वाटावं आणि त्यांनी ते इंटरेस्टनी खावं, यासाठी पालेभाज्यांसाठी ही मला वाटतं मी शोधून काढलेली एक युक्ती आहे. मी पाहिली नाही आहे कोणत्या रेसिपी बुकमध्ये. फक्त या भाजीत मग एक लक्षात ठेवायचं की साखर तर आपण टाकतो, पण मीठ बुंदीच्या हिशेबाने टाकायचं, नाहीतर मग रडा. किती छान दिसते बघा, बघणाऱ्याला वाटेल की कॉर्न आहे पण ती बुंदी आहे, आणि ते दिसताना पण छान दिसतं. सो आपली भाजी रेडी आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काही गोष्टींना बिलकुल परमिशन नव्हती, जसं हे मला खायचं नाही आहे, हे माझ्या ताटात नको, मला हे आवडत नाही वगैरे असं शक्यतो सांगायचं नाही, अशी परिस्थिती होती. म्हणजे मला आठवतं माझी आजी तर मला सांगायची की उरलं ना शेवटी तर ते तू पाण्याबरोबर गिळ, पण खायचं आहे पानात वाढलेलं सगळं खायचं. पण हे एका पिढीमध्ये कसं बदलत गेलं याचं मला फार आश्चर्य वाटतं. विराजसच्या वेळेला मी गिळ असं त्याला म्हणूच शकलो नाही, मे बी हे आमचं पेरेंटिंगमधली चूक असेल. एक मेजर प्रॉब्लेम त्याचा आहे की तो कोणतंही फळ खात नाही, हे मला अगदी अशी जिव्हारी लागणारी गोष्ट आहे. आंब्याच्या सीझनला मुलगा आंबासुद्धा खात नाही, म्हणजे बघा का तेही सांग. टेस्ट म्हणून नाही, मला लहानपणी फळांचा एकदा कधीतरी खूप त्रास झाला होता, तेव्हापासून मला हे होतं, म्हणजे ते कुठेतरी ते बसलंय. आय फील व्हेरी बॅड फॉर. मला असं वाटतं मी इतर माझ्या सगळ्या जवळच्या लोकांसाठी आंब्याच्या सीझनला जास्त आंब्यांचा त्याग करतो, म्हणजे त्यांना जास्त खाता येईल.
हा कांदा इकडे शिजतो आहे तोपर्यंत आपण बटाटे मॅश करूया. इट्स कम हेल्प मी. एक आपल्या जनरेशनचं मला बरं वाटतं, पण अरेंज मॅरेज जरी असलं तरी एक थोडासा फ्रँकनेस आला आहे, म्हणजे आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत, आधी मैत्री होऊ दे असं आता सगळ्यांचंच मत व्हायला लागलं आहे. आणि त्यामुळे लग्न झालं म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमधल्या कोणातरी एका मित्राबरोबर मैत्रिणीबरोबर राहताय असंच एक कुठंतरी वाटत असतं. आणि त्यामुळे आपल्या आपला मित्र आपली मैत्रीण जर घरी राहायला आली ॲज अ गेस्ट, तर तुम्ही जेवढी मदत कराल तेवढी अर्थातच तुम्ही मदत करण्याची मनापासून इच्छा होते. असं आहे की हे आपण शिवानीकडनं क्रॉस चेक करून घेतलं पाहिजे. पण मला ऐकू येतं ते असं आहे की विराजस नंतरचं सगळं आवरतो. हा, आम्ही कामं वाटून घेतली ज्याला जे जमतं. एकाने स्वयंपाक करायचा दुसऱ्यांनी पसारा आवरायचा, कारण एका कुठल्याही व्यक्तीला दोन्ही गोष्टी करायला लागू नयेत, म्हणजे दॅट्स बेसिक ह्युमन डिसन्सी. कोथिंबीर भरपूर टाकणार आहोत. आता हे ब्रेडचे तुकडे आपण ब्रेड क्रम्स मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करूयात. रिगार्डिंग फूड, एक आमची खूप गंमत होती. मी आमच्या घराच्या टेरेसवर एक जिना होता आणि त्या जिन्यावर विराजसला घेऊन जायची जेवणासाठी. जेवताना त्याला गोष्ट लागायची, म्हणजे गोष्ट कायमच लागायची, जेवताना झोपताना उठताना सतत गोष्ट. आणि मग मी ना बनवून बनवून सांगायला लागले, कारण मला किती गोष्टी येणार ना. इवन आय वॉज अ यंग मदर, तर मला कधी कधी जाम कटकट व्हायची. मग मी वाटेल त्या माझ्या मनाला येईल त्या गोष्टी कराय सांगायची त्याला. त्या गोष्टींचं नाव त्यांनी आई आई गोष्टी असं बेसिकली असं की मी रात्री झोपायच्या आधी गोष्ट सांगा गोष्ट सांगा खूप हट्ट करायचो. तर आईबाबांनी एक गडबड गुंडा नावाचा गेम शोधून काढला होता, ज्याच्यात असं होतं की ठीक आहे, गोष्टीची पहिल्या दोन लाईन मी म्हणेन, पुढच्या दोन लाईन तू म्हण नाही सांग, बनव तयार कर सांग. उदाहरणार्थ एक होता विराजस, तो जेवायला खूप त्रास द्यायचा, म्हणून त्याच्या आईने एक दिवस एक शक्कल शोधून काढली. ती रोज त्याला घेऊन टेरेसवर जायची आणि हे सगळं काम समोर ज्याला कसं करायला लावायचं त्याची ही ट्रिक आहे. आणि असं करता करता तिचा मुलगा गोष्टी सांगण्यात प्रवीण झाला. विराज तो घाव ना असा घालायचा जोरात, खून केल्यासारखा. येस, पहिल्या लॉकडाऊन मध्ये घडलेल्या गोष्टींपैकी एक आहे. पहिल्या लॉकडाऊन मध्ये आजीच्या देखरेखीखाली, आईच्या देखरेखीखाली, अरुण आत्याच्या देखरेखीखाली आणि सुलभा मावशीची आठवण काढत. ॲक्च्युली दाण्याच्या लाडूचे दोन मुद्दे आहेत, एक म्हणजे प्रोटीन्स आणि गुळाने मिळणारी एनर्जी, आणि दुसरी गोष्ट भारी असतात खायला. आणि बाहेरची मिठाई खाण्यापेक्षा दाण्याचे लाडू नक्कीच जास्त पौष्टिक असतात. पण हेही खरं की खलबत्त्यात दाण्याचे लाडू कुटण्यासारखी मजा नाही आणि त्याची टेस्ट वेगळीच येते. म्हणजे हे तुम्ही मिक्सरवर नाही करू शकत. खरंच उंदीर बनले ते तुझे, ते डाव्या हाताचे उजव्या हाताचे छान गोल बनायला पाहिजे ना. उजव्या हाताचे छान बनले आहेत, गोलिश. विराज तुला तुझ्या आईच्या हातचं काय आवडतं? जे तू बनवतेस ते मला सगळं तुझ्या हातचं आवडतं. तुला विणाजीच्या हातचं काय आवडतं? मला माझ्या आईच्या हातची आमटी अतिशय आवडते आणि माझ्या सासूबाईंच्या हातची आमटी पण आवडते. मला इतकी गंमत वाटते ना की प्रत्येक घरातलं कुझिन जे असतं ते माझ्या आईच्या घरची आमटी आणि माझ्या सासरची आमटी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्या दोन्ही आमट्या मला अतिशय आवडतात. विराजस जेव्हा आसपास नसतो, आणि हल्ली तो अजिबात आसपास नसतो, लग्न झाल्यापासून तर बिलकुल माझ्या आसपास नसतो, तर मी त्याची बडबड खूप मिस करते, कारण विराजस कंटिन्युअस बोलत असतो.
शिवानी त्याची बडबडला कंटाळेपर्यंत तर काही, परत तो माझ्याशी एवढी बडबड करेल असं मला वाटत नाही. एक उगाच लग्न झाल्यापासून, लग्न झाल्यावर ना आता अमुक लग्न झाल्यावर तो मग असं एक उगाच घरी बोलतात ज्यांची लग्न होण्यात आहेत किंवा ज्या झाल्या त्यांना अगदी खरं वाटेल असं मी बोलतोय. विराजस. येस. चलो खाना रेडी. मस्त. परफेक्ट. कशाने सुरुवात करू? पहिले चिकन अर्थातच. दैवी. किती सोपं काम आहे ना, की फारसं काही वेगवेगळं करायलाच नको. हे मी रोज खाऊ शकतो. एक्झॅक्टली, हे मी रोज खाऊ शकतो आणि खातो. आणि खातो मोस्ट ऑफ द टाइम्स. डेडली कॉम्बिनेशन. ट्राय करतो. खरंच खूप बरं झालं ते. हे मी कॅमेरासाठी म्हणले, खरंच खूप सुंदर झालं. सगळ्यात महत्वाचं अल्टिमेट. भारतीय टुरिंग पार्टी या चॅनलला तुम्ही ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आज आम्हाला त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ करताना खूप मजा आली. आणि माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक तर असं मी बघितला असतो, तुम्हाला कसा वाटला अर्थात बघायला हे तुम्ही खाली कमेंट्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर तुमची आई काय तुमच्यासाठी छान आवडीने बनवते तेही तुम्ही आम्हाला खाली सांगा, तेही आम्ही पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये कोणी ना कोणी ट्राय करून बघेलच. आणि तुम्हाला असंच आणखी कोण बघायला आवडेल, आणखी कोणत्या सेलिब्रिटी तुम्हाला बघायला आवडेल या कार्यक्रमात, तेही खाली कमेंट्समध्ये लिहा. आता मला खाऊ दे. कटलेट फारच म्हणजे अदर्जा झाला. क्रिस्पी झालं ना जास्त. नाही नाही, इव्हन आतलं सुद्धा खूप खाऊन झालं.